सहयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणाम् वासरमणिरिव तमसाम् राशिन्नाशयति विघ्नानाम्। हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी आपणा सर्वांचं न्यूज डंकाच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा विषय। आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आणि या घरामध्ये राहत असताना आपण जे वास्तुशास्त्राचा थोडाफार जरी अभ्यास केला असेल तर आपण निश्चितपणे आपल्या घराचा दरवाजा, आपल्या घराच्या खिडक्या ह्या कुठल्या दिशेला आहेत याचं निश्चितपणे आपण विचार करत असतो। कुठलंही घर घेताना हल्ली आपल्या मोबाईलमध्ये ॲप्स असतात, त्या माध्यमातून आपण जे कॅल्क्युलेशन आहे, डायरेक्शन आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो। या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराचं मुख्य द्वार कसं असावं याविषयी मी पूर्वी व्हिडिओ बनवला होता, ज्याच्याविषयी दक्षिण द्वाराचं महात्म्य सांगितलं होतं। दक्षिण द्वार कसं असावं किंवा कसं नसावं, असल्यास त्या ठिकाणी काय करावं, दक्षिण द्वाराविषयीचे समज काय आहेत, गैरसमज काय आहेत, हे संपूर्ण वर्णन त्यामध्ये आलं होतं। आज मी त्याविषयी न बोलता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाविषयी बोलणार आहे। आपण जे द्वार बनवतो, अनेकदा शहरामध्ये एकावर एक दोन दारं असतात, सेफ्टी डोर असतं, त्या डोरमधील बाहेरचा दरवाजा हा मुख्य करून लोखंडाचा असतो। मग हा चालू शकतो का की चालू शकणार नाही, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याच पद्धतीने आज आपण काय जाणणार आहोत की आपला जो दरवाजाची चौकट आहे, ही चौकट कशा पद्धतीने असावी, ह्या चौकटीचं महत्त्व काय आहे, जो उंबरठा सांगितला जातो, जो उंबरा सांगितला जातो, त्याचं महत्त्व काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आपल्या घराच्या दरवाजाच्या समोर काय असावं, काय नसावं, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर काय असावं, काय नसावं, ह्याही गोष्टी आपण जाणून घेऊयात। तर आपल्या विषयाला सुरुवात करत असताना एक प्रेमाची विनंती करतो की आपणही अजून आत्तापर्यंत जरी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, बेल आयकॉनसुद्धा दाबा, आपल्या व्हिडिओला वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ निश्चितपणे प्राप्त होऊ शकतात। मित्रांनो, आपल्या घराची जी चौकट असते, ही चौकट, चौकट हा शब्दच चार गोष्टींचं, चार कोणांच्यामुळे बनलेला आहे। अनेकदा शहरीकरणाच्या नादामध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये आपण घराचा उंबरठाच घालून टाकलेला आहे, त्यामुळे ती चौकट न राहता ती त्रिकूट होते, खालचा भाग नसल्यामुळे उंबऱ्याचं वैशिष्ट्य हे अत्यंत कमी होऊन जातं। आणि जी अंतर्बाह्य शक्ती आहे, घराच्या बाहेरची शक्ती आणि घरातील आतील शक्ती, याच्यामध्ये काहीतरी भाग असावा, काहीतरी अडथळा असावा, आणि तोच अडथळा आपण घालवल्यामुळं ह्या शक्तीमध्ये असमतोलता उत्पन्न होते आणि आपल्या घराची जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे ही निश्चितपणे व्यथित होण्याचा प्रयत्न केला जातो, हे डिस्टर्ब होण्याचं कार्य करते। आपल्या घराची चौकट किंवा घराचं द्वार हे लाकडी असावं, त्याच्या बाहेरचं जे सेफ्टी डोर असेल ते डोर हे निश्चितपणे आपण लोखंडाचं, लाकडाचं किंवा इतर कुठल्याही वस्तूचं वापरू शकता। घराची जी चौकट असेल त्या चौकटीचा जो खालचा भाग आहे ज्याला आपण उंबरठा बोलतो, त्या उंबरठ्यामध्येच अत्यंत शक्तिमान दैवत्व असतात। देहल्ली नावाची जी देवता असते, ह्या देहल्ली नावाच्या देवतेचा निवास ह्या घराच्या उंबरठ्यामध्ये असतो, त्यामुळे उंबरठा जरूर घराला असावा। त्या उंबरठा लावत असताना जर आपण शक्य असेल तर खैराचं लाकूड किंवा सागवानाचं लाकूड या घराच्या उंबरठ्यासाठी विनियोग करावा, वापरलं जावं, हे सर्वश्रेष्ठ म्हणलं जातं। मित्रांनो, घराच्या उंबरठ्याला महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तेल आणि पाणी जरूर लावावं, आणि हे तेल लावत असताना तिळाच्या तेलाचा वापर करावा आणि त्यामध्ये शक्य झाली तर थोडी हळद जरूर टाकावी। घराच्या उंबरठ्यावरती आपण गोपद्म निश्चितपणे बनवावेत। जर रांगोळीची आपल्याला दररोज शक्य नसतील तर आपण स्टिकरच्या स्वरूपामध्ये सुद्धा गोपद्म लावू शकता, हा एक चोळवाट किंवा पर्याय म्हणून उपयोग करू शकता। हा उंबरठा सागाचा किंवा खैराचा असावा हे जसं मी सांगितलं, त्यावेळी तो फिट करत असताना त्याच्या खाली ज्या दिशेचा दरवाजा आहे त्या दिशेचं आधिपत्य असणारी जी शक्ती आहे किंवा त्या दिशेचं आधिपत्य असणारी जे धातू आहेत, जे ग्रह आहे, त्या ग्रहांचे रत्न जरूर टाकावेत। जसं पूर्वद्वार असेल तर आपण सूर्याचे रत्न माणिक किंवा माणिकचा रत्नांचा चुरा प्राप्त होतो ते आपल्या उंबरठ्याच्या खाली आपण टाकू शकता। त्याच पद्धतीने दरवाजाचा जो उंबरठा आहे हा कधीही कुठल्या पद्धतीने किडलेला किंवा पाण्याने खराब झालेला नसावा। अनेक लोक मार्बलचा उंबरठा लावतात, त्यावेळी जर आपण लाकडी उंबरठा लावला तर ते अत्यंत उत्तम राहील, कारण आपल्या दरवाजाची फ्रेम ही प्रत्येक बाजूने लाकडाची असताना खाली मार्बलचा उंबरठा हा ती
अनुकूल असणारी जी शक्ती आहे तिला प्रतिकूल करण्याचा प्रयत्न करतो। या उंबरठ्याचं सर्वश्रेष्ठ महत्त्व काय आहे? याचं वैदिक महत्त्व हे आहे की पौराणिक काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा जो राक्षस होता त्याचाही वध या उंबरठ्यावरती बसून नरसिंह भगवंताने केला होता। एवढं श्रेष्ठ या भगवंताचं स्थान त्याने स्वतःला उंबरठ्यामध्ये ठेवून केलं होतं आणि ह्या उंबरठ्यावरती त्यासाठी आपण स्वतः कधीही बसू नये, उंबरठ्याला पाय लावू नये, घराच्या बाहेर जाताना उंबरठ्याला स्पर्श करून त्याला नमस्कार करून पुढे निघावं, घरामध्ये येताना सुद्धा आपल्या उंबऱ्याला नमस्कार करून उजवा पाय आतमध्ये टाकून आपण घरामध्ये प्रवेश करावा। मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये उंबरठ्याचं महत्त्व जसं आपण आता जाणून घेतलं तसं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो हा दरवाजा लाकडी असणं हे सर्वश्रेष्ठ आहे कारण हे पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करत असतं। धातूचा दरवाजाही आपल्याला चालू शकेल मात्र दरवाजा हा कधीही आवाज येणारा किंवा किरकिर करणारा नसावा। जीर्ण किंवा तुटलेले हँडल असतील किंवा फुटलेले काही त्या ठिकाणी बिजागरी असतील अशा गोष्टीसुद्धा दारामध्ये नसाव्यात। एकावर एक अशा तीन प्रकारचे दारं कधीही आपल्या घराला नसावीत। अशावेळी जी काही शक्ती आहे, जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही ऊर्जा ही वाईट मार्गाने जात असते किंवा त्यातून उत्पन्न होणारी जी शक्ती आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे हे द्वारामध्ये शक्य असेल तर आपण चपला किंवा आपली जी पादत्राणं आहे ती ठेवण्याची व्यवस्था शक्यतो दूर ठेवावी, एकदम मुख्य द्वारावरती ठेवू नये। अनेक ठिकाणी दिवसभर कचऱ्याचा डब्बा आपल्या दारामध्ये पडलेला असतो, ह्याही गोष्टी प्रगतीचं किंवा लक्ष्मीचं कारक नाही आहेत। दारं खिडक्याही नेहमीच साफ करावेत। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशद्वारातून आत आल्याच्या नंतर दाराच्या समोरच्या बाजूला आरसा किंवा प्रतिबिंब करणारं किंवा येणाऱ्या व्यक्तीचं प्रतिबिंब प्रतीत होईल अशा पद्धतीची काच ही कधीही लावू नये। आपल्या घराच्या वरती, दरवाजाच्या वरती, उंबऱ्याच्या वरती गणपती आणि स्वस्तिक चिन्ह हे जरूर असावेत। मित्रांनो, आपल्या दाराच्या समोर जर कुठली भिंत असेल तर अशा ठिकाणी कलात्मक असणारी डिझाईन असावी, शक्यतो ते प्लेन ठेवू नये। आपल्या दाराच्या समोर आपल्या कुलदेवीचा फोटो, आपल्या सद्गुरूंचा फोटो किंवा पवित्रतम असणाऱ्या दैवी शक्तीचा फोटो, शुभकारक लक्ष्मी चिन्ह आपण निश्चितपणे दारावरती लावावी। दारातून प्रवेश करत असताना घराचा दरवाजा हा उजव्या बाजूने उघडणारा असावा। घराचं मुख्य द्वार हे बाहेरच्या दिशेने उघडणारं कधीही नसावं। घड्याळाच्या काट्याप्रमाणे उघडणारं द्वार हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। घराच्या ज्या खिडक्या असतात या खिडक्या बाहेरच्या बाजूने उघडणाऱ्या असाव्यात। हल्लीच्या काळामध्ये फ्रेंच विंडोमध्ये स्लायडिंगच्या खुडक्याही असतात, त्याही चालू शकतील, त्यालाही काही दोष नाहीये। मित्रांनो, सूर्यप्रकाश हा परिपूर्णतेने आत येऊ शकेल असे आपल्या घराचे दरवाजे आणि आपली खिडकी असावेत। हे द्वार हे सर्वश्रेष्ठपणे स्वच्छ करून त्यावरती नियमितपणे श्री, स्वस्तिक, शुभलाभ हे आपण चंदनाने, केशराने किंवा कुंकुमाने सुद्धा अर्पण करू शकतो। शक्य असेल तर आपल्या घराचा दरवाजा असेल या दरवाजावरती मंगळवारच्या दिवशी हनुमंतावरती अर्पण केलेला जो शेंदूर असतो हा शेंदूर घरामध्ये आणून त्याचं स्वस्तिक घरातल्या कर्त्या स्त्रीने द्वाराच्या मध्यभागावरती काढावं। हे सुद्धा स्त्रीच्या हाताने काढलेलं स्वस्तिक सौभाग्याचं प्रतीक असतं। दारं जे आणि खिडक्या ज्या असतात ह्या अधिक किंवा कमी उंचीच्या नको, ह्या समांतर खिडक्या ह्या समांतर नियमितपणे असल्या पाहिजेत। त्यामुळे जी ऊर्जा असते ती असंतुलित होत नाही। घराच्या ज्या खिडक्या असतात त्या फ्लोरिंगपासून, जमिनीपासून उघडणाऱ्या नकोत, ह्या थोड्याशा अंतर ठेवून उघडणाऱ्या असाव्यात। जर त्या जमिनीपासून उघडणाऱ्या असतील तर घरातील कर्त्या पुरुषाला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अस्थिरता उत्पन्न करते। आपल्या घराच्या खिडकीमध्ये ग्रील असेल तर सुगंधित फुलं ही घराच्या खिडकीमध्ये जरूर लावावीत। जसं मी आपल्याला सांगितलं की मुख्य द्वारावरती आरसा हा कधीही नसावा, तसंच खिडकीला डायरेक्ट करेल किंवा खिडकीला अपोजिशनमध्ये राहील असा आरसासुद्धा खिडकीच्या समोरच्या भिंतीवरती नसावा। कृत्रिम फुलं किंवा अडगळ ही घराच्या ग्रीलमध्ये किंवा खिडकीच्या तावदानामध्ये ठेवू नये किंवा घराच्या मुख्य द्वारावरती सुद्धा कुठल्या पद्धतीने कृत्रिम फुलं ठेवू नयेत। टोकदार पानं असणारी जी वृक्ष आहेत ही घराच्या दक्षिण किंवा आग्नेय बाजूला ठेवावीत आणि या बाजूला जर खिडकी असेल तर अशा ठिकाणी टोकदार जशी बांबूची झाडं आहेत किंवा इतर काही झाडं आहेत ही ठेवू शकता। आग्नेय दिशेला किंवा दक्षिण दिशेला तुळशी वृंदावन हे कधीही नसावं। मनी प्लांट असेल, बांबूचं वृक्ष असेल, तुळशीचं झाड असेल, ह्या पवित्रतम शक्ती असणारे जी वृक्ष आहेत हे घराच्या ईशान्य कोणामध्ये आपण ठेवू शकता। त्यानंतर आपल्या घराच्या वायव्य कोणामध्येही पर्यायी दिशा म्हणून आपण ठेवू शकता। मित्रांनो, आता
आपण घराच्या दरवाजाविषयी, खिडकीविषयी, उंबरठ्याविषयी, चौकटीविषयी ह्या संपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आपण प्रत्यक्षपणे आपल्या घराचा गृहप्रवेश घरच्या घरी कशा पद्धतीने करू शकता. घराच्या वास्तुशांतीच्या अंतर्भूत असणारा हा गृहप्रवेश विधी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की जाणून घ्या. तोपर्यंत आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.